नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2024 साठी सराव प्रश्न संच घेत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमधील जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला बँड्समन जिल्हा पोलीस भरती 2023 लेखीमध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न 25 च्या 25 प्रश्न इम्पॉर्टंट असलेले प्रश्न आहेत. हा व्हिडिओ फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे मित्रांनो पहा, कारण यामध्ये 2023 विचारण्यात आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफतपणे मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे अधोमुख या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत हे प्रत्येक परीक्षेला कंपल्सरी शब्द असतात, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहा. तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा उन्मुख. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा, तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा अर्थ. मित्रांनो, हा देखील प्रश्न म्हणजे हा देखील वाक्प्रचार आहे हा आपल्याला 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर तिलांजली देणे म्हणजे काय, तर हक्क सोडणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे मराठी व्याकरण आहे हे कंपल्सरी असतं, त्यामुळे असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राजाला दिवाळी काय कामाची या म्हणीचा अर्थ काय होतो. पहा, म्हण काय आहे, राजाला दिवाळी काय कामाची. तर या म्हणीचा अर्थ होतो, रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, राजाला दिवाळी काय कामाची याचा अर्थ काय होतो, तर राजा जो आहे तो नेहमीच त्याच्या घरी दिवाळीसारखं सेलिब्रेशन असतं, म्हणजे त्याला ती गोष्ट काहीच नवीन वाटत नाही, कारण त्याला ते रोज घडणाऱ्या गोष्टी असतात, म्हणजेच रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ प्रकार आहे. पहा, जलीकट्टू. मित्रांनो, यावरती एक मूव्ही देखील रिलीज झालेला होता, त्याचंही नाव आहे पहा जलीकट्टू, आणि तो जलीकट्टू मूव्ही हाच पारंपरिक खेळ जो आहे त्यावर आधारित आहे. तर जलीकट्टू हा जो पारंपरिक खेळ आहे हा तामिळनाडू या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे किंवा त्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2014 पासून हा प्रश्न 8 ते 9 वेळा प्रश्न विचारलेला आहे पहा जलीकट्टू. आणि तमिळनाडूची राजधानी यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर तमिळनाडूची राजधानी आहे पहा चेन्नई. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2023 झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये पहा करंट अफेअर जे आहे हे थोडंसं महत्वाचं असतं. ही प्रश्नपत्रिका 2023 आहे, त्यामुळे हा प्रश्न देखील 2023 विचारण्यात आलेला आहे. तर प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय, तर 26 जानेवारी. आपल्याला कधी कधी 26 जानेवारी असं देखील दिलं जाईल. तर प्रजासत्ताक दिन 2023 जो होता त्यावेळी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले, तर त्यापैकी एक आहेत पहा पर्याय क्रमांक 1 मुलायम सिंग यादव यांना देखील देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, टोकियो येथे संपन्न झालेल्या 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण किती सुवर्ण पदके मिळाली आहेत. पहा या ठिकाणी गोष्ट चालू आहे पहा गोल्ड मेडलची. कधीची आहे ही, 2020 जे टोकियो ऑलिम्पिक झालं, जे की 2021 खेळवण्यात आलं होतं, ते कोणत्या ठिकाणी झालं, टोकियोमधील. लक्षात ठेवा, टोकियो म्हणजेच जपान या ठिकाणी ते झालं होतं. कधीचं, 2020. तर त्यामध्ये भारताने एकूण ऑप्शन क्रमांक 3 7 पदकं जे आहेत पहा 7 पदकं हे जिंकलेली होती. त्यापैकी सर्वात पहिलं जे गोल्ड आहे 2020 तर ते जिंकलं होतं पहा नीरज चोप्रा यांनी. कोणत्या खेळ प्रकारामध्ये, तर भाला फेक या खेळ प्रकारामध्ये नीरज चोप्रा यांनी पहिलं पदक जिंकलं होतं आणि टोटल 7 पदकं जिंकवण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. पहा ऑप्शनमध्ये जेवढे काही आहेत त्यापैकी 3 व्यक्ती ज्या आहेत त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यातील एक व्यक्ती अशी आहे की त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं नाही.
तर ती व्यक्ती आहे पर्याय क्रमांक एक, तर महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं नाही. त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन आणि कैलास सत्यार्थी या तिघांनाही नोबेल जे आहे नोबेल पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे, महात्मा गांधी यांना आतापर्यंत देण्यात आलेलं नाही. यावर अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही, तर त्यामध्ये सुद्धा पहा महात्मा गांधी ऑप्शन आपल्याला 100% असतं, तर महात्मा गांधीला यांना भारतरत्न देखील देण्यात आला नाही. पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत. पहा सरन्यायाधीश सध्याचे म्हणजे कधीचे, तर 2024 सुरू आहे, आता सध्या चालू आहे पहा जुलै 2023 तर 24, तर त्यामध्ये प्रश्न आपल्याला हा विचारलेला आहे की भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत. तर सध्याचे सरन्यायाधीश आहेत पहा मित्रांनो, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्याचे न्यायाधीश आहे, सरन्यायाधीश आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, तर पहा BCCI म्हणजेच पहा क्रिकेट नियामक मंडळ आहे भारताचं, तर या संस्थेचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती, त्या समितीचं नाव काय आहे. मित्रांनो हा प्रश्न देखील थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जे BCCI आहे भारताचं क्रिकेट मंडळ जे आहे, तर त्याचा त्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचं काम काय होतं की त्यामधील जे काही प्रशासन आहे ते एकदम क्लीन आणि पारदर्शक करावं, त्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीचं नाव आहे पर्याय क्रमांक एक, तर लोढा समिती. ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. पहा राष्ट्रीय युवा दिन किंवा राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. यावर मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की आपल्याला स्वामी विवेकानंद यांची जयंती किंवा जन्मदिन कधी साजरा केला जातो, तर तो केला जातो 12 जानेवारीला आणि तोच दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत. पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री. यावर मित्रांनो आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवरती आधारित आहे. म्हणजे जर आपण हा व्हिडिओ 2025 पाहिला असेल तर बायचान्स त्या ठिकाणी ते चेंज देखील झालेले असतील, त्यामुळे लक्षात ठेवायचे सध्या 2024 आहे त्यामधील हा प्रश्न आपण घेत आहोत. तर सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, माळशेज हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरती स्थित आहे. पहा माळशेजचा जो घाट आहे तो कोणत्या महामार्गावरती आहे. तर मित्रांनो या घाट आणि महामार्ग यावरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला होता पहा, तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जेवढे काही आपल्या महाराष्ट्रातील महामार्ग आहेत आणि कोणत्या महामार्गावर कोणता घाट स्थित आहे हे आपण डीपमध्ये घेतलेलं आहे पहा. त्यामध्ये जवळपास 7 ते 8 असे महत्त्वाचे घाट देखील आपण घेतलेले आहेत. तर माळशेज घाट जो आहे तो नगर कल्याण या महामार्गावरती स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही. पहा म्हणजे ऑप्शनमध्ये जे 4 दिलेले आहेत ऑप्शन त्यापैकी असं एक शहर आहे किंवा एक ठिकाण आहे की ते गोदावरी नदीच्या काठावरती नाही आणि ये 3 जे असे आहेत की गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेले आहेत. तर त्यापैकी लक्षात ठेवा मित्रांनो नेवासा हे जे आहे हे आपलं उत्तर होईल, कारण नेवासा जे आहे हे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं नाही. त्यामध्ये नाशिक, पैठण आणि नांदेड हे 3ही शहरं गोदावरीच्या काठावरती आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. पहा रेड क्रॉस यावरती मित्रांनो अजून आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यामधील जेवढ्या काही अशा जागतिक संस्था आहेत, जागतिक संस्था आणि त्यांचे मुख्यालय आणि त्यांचं स्थापना वर्ष आपण हे जशास तसं एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर जे रेड क्रॉस आहे, तर रेड क्रॉस मित्रांनो लक्षात ठेवायचं हे जिनिवा या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे मशीन ATM इंग्रजीतील कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. पहा म्हणजे आपल्याला विचारलंय की ATM जो शब्द आहे ATM याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. पहा ATM चा फुल फॉर्म. यावरती मित्रांनो सलग आपल्याला 3 वर्ष हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सोबतच ATM चा फुल फॉर्म आणि अजून एक आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो तो म्हणजे आहे पहा OTP. तर ATM चा फुल फॉर्म काय आहे, तर पहा ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच ATM. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि जो OTP आहे, OTP चा फुल फॉर्म आहे पहा 1
टाइम पासवर्ड, वन टाइम पासवर्ड हा जो आहे हा ओटीपीचा फुलफॉर्म आहे. यावर आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि एटीएम वरती जवळपास 7 ते 8 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल ऑटोमेटेड टेलर मशीन. प्रश्न क्रमांक 16 आहे युनो म्हणजे UNO याच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही. पहा कायमस्वरूपी सदस्यामध्ये विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जपान हा जो देश आहे हा युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्य नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये फ्रान्स, रशिया आणि चीन हे कायमस्वरूपी सदस्य आहेत पहा युनोचे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. समुद्र किनाऱ्यावरती मित्रांनो आपल्याला महत्वाचे 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा. तर गुजरात हे जे राज्य आहे गुजरात राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर आपल्याला अजून समुद्र किनाऱ्यावरती महाराष्ट्रात कोणते कोणते 3 प्रश्न विचारले जातात मित्रांनो हे पहा. तर एकूण महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. तर लक्षात ठेवा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी किंवा महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे असे आहेत की त्यांना समुद्र किनारा आहे. तर महाराष्ट्रामध्ये असे 7 जिल्हे आहेत की त्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपण कमेंट करून द्यायचं आहे कारण हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. कारण जो शेवटचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न कोणता असणार आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या कारण तो प्रश्न आपल्याला 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे सध्या RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत. पहा RBIचे सध्याचे गव्हर्नर. हा जो व्हिडिओ आहे हा रेकॉर्ड होत आहे पहा जुलै 2024 मध्ये. तर त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत. शक्तिकांत दास. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. पहा कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पंचगंगा नदी जी आहे ही कृष्णा या नदीची उपनदी आहे. आणि मित्रांनो जेवढी काही महाराष्ट्रातील नदी प्रणाली आहे किंवा भारतातील नदी प्रणाली आहे यावरती आपल्याला हमेशा 3 ते 4 मार्क्स जे असतात त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यानुसार प्रत्येक देशानुसार असे महत्वाचे प्रश्न विचारले जातात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पहा संतोष करंडक. मित्रांनो हा प्रश्न किंवा यावरती अजून आपल्याला काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात म्हणजे खेळ आणि त्या खेळासंबंधितलं असणारं जे करंडक आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर संतोष करंडक हे जे आहे हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. म्हणजे पर्यायमध्ये जे काही 3 राज्य आहेत की त्यांची जी बॉर्डर आहे ही पाकिस्तान देशाला लागलेली आहे पण एक राज्य असं आहे की त्याची लागून नाही. ते राज्य म्हणजे पहा हरियाणा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये पंजाब, राजस्थान आणि गुजरात हे जे 3 राज्य आहेत या 3 राज्यांची बॉर्डर पाकिस्तान या देशाला लागून आहे पण हरियाणाची लागलेली नाही. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 मध्ये तयार करण्यात आलेल्या 36व्या जिल्ह्याचं नाव काय आहे. महाराष्ट्रात एकूण लक्षात ठेवा किती जिल्हे आहेत 36 जिल्हे आहेत. कधीपासून आहेत सन 2014 पासून म्हणजे 2014 पूर्वी महाराष्ट्रात 35 जिल्हे होते आणि 36वा जिल्हा जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 पालघर. पालघर हा जो जिल्हा आहे हा 2014 मध्ये अस्तित्वात आलेला जिल्हा आहे. यावरती मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. महाराष्ट्रात अलीकडेच नवीन तयार करण्यात आलेल्या जिल्ह्याचं नाव काय आहे तर तो आहे पहा पालघर जिल्हा. किंवा असाही प्रश्न विचारला जातो की पालघर जिल्हा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर 2014 या वर्षी तो स्थापन करण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यामधून त्याचं विभाजन झालेलं आहे हे आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेलं वडू हे जे ठिकाण आहे हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे.
मित्रांनो यावरती पहा तीन प्रश्न बॅक टू बॅक कसे तयार होतात. तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे, तर ती आहे वडू या ठिकाणी. जिल्ह्यामध्ये विचारलं तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तालुका जर विचारलं तर तालुका आहे त्याचा शिरूर. म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल. शिरूर तालुका पुणे जिल्हा, ठिकाण आहे वडू. कोणाची समाधी आहे, छत्रपती संभाजी महाराजांची. ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कधी? फक्त आणि फक्त 2023 मध्ये हा तीन वेळा विचारण्यात आलेला आहे. आतापर्यंत या प्रश्नाचा उल्लेख जर आपण पाहायला गेलं 2004 पासून तर 2023 पर्यंत हा प्रश्न आपल्याला जवळपास 38 वेळा विचारण्यात आलेला आहे. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प हा अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आणि तो जो आहे ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हा जिल्हा आहे सर्वाधिक नक्षलवादी ग्रस्त. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी .in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे, तिला देखील एक वेळा व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे आर्टिकल पाहायला मिळतील. आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या आपल्या टेलिग्रामला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.